श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तर नमस्कार आमच्या भावनला बहिणींना सगळ्या भाव बहिणींनो आज तुम्हाला अजून एक पहिलं तर सांगते आज आ, आ, स्वामी समर्थ यांचा माझा दुसरा उपवास आहे दुसरा गुरुवार आहे कारण की बरेच काय मला माहिती स्वामींविषयी नाही तर मला असं वाटतं की जी बी आमच्या बहिणी स्वामी सेवा करतात त्यांनी मला नक्कीच सांगावं कारण की अकरा गुरुवार करतात तर ती अकरा गुरुवार मी करणार आहे भावा बहिणींनो आणि काय काय असतं म्हणजे स्वामींच्या पूजेसाठी ही म्हणजे जी जेवढी काय म्हणजे माहिती असेल तुम्हाला हे मला नक्कीच कमेंटमधनं सांगावी आमच्या बहिणींनी आणि स्वामींना असं म्हणजे वशाठी पाळायचं अकरा गुरुवार होईपर्यंत खायचं नाही किंवा तसं ती मला नक्की सांगा कारण की मी तर काय अजून खाल्लेलं नाही भावा बहिणींनो जसं मी उपवास केलं तर तसं मी काय वर्षाठीच खाल्लेलं नाही किंवा केलेलं पण नाही आपल्या घरात मी त्यामुळे मी सांगते जेवढी काय तुम्हाला माहिती असेल एवढी मला नक्कीच सांगावी आमच्या भावा बहिणींनी आमच्या बहिणी बऱ्याच आहेत या स्वामींच्या सेवे सेवामध्ये आहेत का नाही तर आपलं स्वामींचं बी दर्शन मला झालेलं होतं ही तर मी तुम्हाला व्हिडिओ काढून टाकलेलं स्वतः भावा बहिणींनो आणि आज मी अजून एकदा शुभकामासाठी जात आहे अजून एक आमच्या भाऊ बहिणींना आनंदाची बातमी आहे ती तुमची योग्यता नक्कीच तुम्हाला लवकरच देणार आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी ती भावा बहिणींनो आपल्या भाऊ भाऊ बहीण माझ्या पाठीशी आहे ती त्यामुळे असं तुमचं प्रेम राहू द्या आणि जी काय माझं येणारं संकट असेल ही स्वामींनी आणि तुमच्या आशीर्वादाने नक्की दूर व्हावं भावा बहिणींनो भा अशी मी तुमच्याकडं अपेक्षा करते की जी तुमचं माझं प्रेम आहे ही माझं प्रेम म्हणजे माझ्यावर जी प्रेम आहे ना तुमचं ही ना, जुण जुण। <जी> <heavier> <backend> प्रेम असंच राहू द्या माझ्यावर तुमच्या योग्य त्या ताईवर कारण की म्हणतात ना जीव लावल्यानंतर ना रांचं जवळ येतं बरोबर आहे का नाही तसंच मी आपली फॅमिली आहे मला मनापासून सगळे सपोर्ट करते ती मनापासून मला प्रेम करते ती मनापासून मला जीव लावते ती मनापासून मला चांगल्या गोष्टी सांगते ती मनापासून माझ्या सुखातुखात सहभागी होते ती तर असं तुमचं सहभाग राहू द्या असंच तुमचं प्रेम राहू द्या हीच तुमच्या योग्यताची आशा आहे तुमच्याकडं भाऊ बहिणींनो जी काय मला जी बी माझं दुःख असेल ह्यात बी तुम्ही सहभागी होता जी माझं सुख आहे ह्याच्यात बी तुम्ही सहभागी होता है का नाही तर आज तुमच्या योग्यताचा दुसरा गुरुवार आहे स्वामींचा तर कसं आहे ना मी जे माझं नामस्मरण असल ही तर मी करतच राहते भाऊ बहिणींनो श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरु परत तुम्हाला सांगते हर हर महादेव यांचं मी नाव घेत असते सारखं कारण की स्वामी स्वामी सेवात मी नव्हती यादोगर भाऊ बहिणींनो आणि मला नव्हतं स्वामींविषयी एवढं काय मला माहिती पण नव्हतं पण जसं मी युट्यूबवरती आली युट्यूबवर आली ती आपल्या बऱ्याच बहिणी भाऊ स्वामींची सेवा करतात स्वामींची जी काय पूजा असेल ही पण करतात ह्यातून मला बऱ्याच बहिणींना सांगितलं की योग्य त्या तू गुरुवार कर नक्की तुझं जी तुझी इच्छा असेल मनातली ही तुझी नक्कीच पूर्ण होईल तर आता मी सुद्धा स्वामी सेवामध्ये आलेले भाव बहिणींनो भा जरी माझ्या भोळ्या भाबड्या मा मग ह्यानी स्वामींची सेवा पूर्ण होती ना का नाही ही तर म नाही बरं का सांगू शकत भावा बहिणींनो कारण की आता ती स्वामींना माहिती आणि जी काय माझ्या चुका असतील हे तुम्ही माझ्याकडं बघता त्यामुळे ती तुम्हाला माहिती पण जी माझ्या मनातून मी त्यांचं नाव घेते जी माझ्या मनातून मी नामस्मरण करते ही माझं खरं आहे ही माझ्या मनाला मा माहिती आहे ही माझ्या मनाला मा माहिती आहे भावा मा बहिणींनो तर आज अजून एक अजून एक आमच्या भावा बहिणींसाठी तुमच्या योग्यताई कोणा आनंदाची बातमी आहे आन, आणि सरप्राईज तर नाही मी म्हणणार बरं का तुम्हाला कारण की सरप्राईज नाही माझ्या ती सरप्राईज जे होतं माझं की तुमच्या आशीर्वादानं मी तुम्हाला दाखवलं तुमच्या आशीर्वादानं ती माझी इच्छा पण पूर्ण झाली आणि बऱ्याच आपली भाऊ बहीण म्हणतात की योग्यता ताई तू जी आहे ती स्कुटी शिक तर स्कूटी शिकायला मला भावा बहिणींना लय भीती वाटते ती स्कूटी आहे ना थी थी ते मला हँडलच म्हणजे असं वजन त्याचं असतं ती मला झपतच नाही त्यामुळे ती कंट्रोल होणं लय महत्वाचं आहे अत्यंत गरजेचं स्कूटी कंट्रोल होणं किंवा कुठली बी गाडी कंट्रोल होणं ही लय महत्वाचं आहे एकदा कंट्रोल झाली एकदा त्याचं वजन आपल्याला झेपलं कारण त्यानंतर ना आपण चालवू शकतो बरोबर आहे का नाही पण तसंच स्वामींनी मला ही द्यावी त्यात म्हणजे यश द्यावं स्कूटी चालवायला आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमचं जी ही आहे म्हणजे तुमचं जी सांगणं आहे मला ह्यात मला ही यावं विच्चा यावी आणि त्या विच्छाने मी पुढं पाय उचलावं आणि नक्कीच मी स्कूटी शिकायचा प्रयत्न करणार आहे भावा बहिणींनो आणि जी काय आपली आनंदाची बातमी आहे ही तुम्हाला मी न देणार आहे आनंदाची बातमी तर हो आज आपला स्वामींचा दुसरा उपवासायचा त्यासाठी मी आता करते मस्तपैकी फराळ भिजावलेला आहे दाजींसाठी केलेलं आहे तुम्हाला सांगते वांग्याचं कालवण आणि भाकरी बनवलेले आहे मी दाजींना खायला आज ती घरीच ह्यात कामाला गे नाहीत गेलेलं तर मी आता साधी आणि सुपीच बनवणार आहे खिचडी खायला फक्त मिरच्या आणि शेंगदाणे टाकणार आहे कारण बटाटा काय शुक्रवारी आणला नाही तुमच्या दाजींनी म्हणून काय बटाटा नाही आता खिचडीमध्ये टाकायला आणि मला जी आपली आनंदाची बातमी जी आमच्या भावा बहिणींना द्यायची मला त्यासाठी पण मला आता बाहेर जायचं या जी जी है मी बाहेर चाललेलं आहे भावा बहिणींनो तर त्यात सहभागी माझी जे आमच्या सासूबाई माझी सासूबाई आहे ते ह्यांना पण मी घेऊन जाणार आहे आणि तुमचं दाजी पण येतं कारण की मी बी सांगितलं होतं कारण की ज्या आपण कुठलीही गोष्ट जातो आपण आणायला किंवा आपल्या आनंदाची बातमी असल्या त्यात मोठ्या माणसांनी सहभागी होणं खरंच चांगली गोष्ट आहे आणि त्यात आपण त्यांना सांगणं किंवा नेणं ही पण आपलं कर्तव्य आहे बरोबर आहे का नाही तर मी आज आमच्या सासूबाईंना सुद्धा घेऊन चाललेले आहे आणि जे काय आनंदाची बातमी आहे जी काय मी तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला मी आल्यानंतरच दाखवणार आहे भाऊ बहिणीनं आता तर काय नाही पण आल्यानंतर मला अपेक्षा आहे आणि खरंच आपली युट्यूब फॅमिली सुद्धा पूर्णपणे आनंदी आनंदी होणार आहे ज्यावेळेस मी माझा आनंद दाखवन ना ज्यावेळेस मी तुम्हाला जी आनंदाची बातमी आहे जी आनंदाची गोष्ट आहे ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवा ना त्यावेळेस तुम्हाला सुद्धा केवढा आनंद होणार आहे एवढं मी तुम्हाला सांगते तुम्हाला आपल्या हो भाऊ बहिणीला सुद्धा काही आनंद होणार आहे तर त्याला मी आता फराळ बनवून घेते खिचडी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी खायला का मिरच्या आहेत तर शुक्रवारी तुम्हाला सांगते मिरच्या बी आणल्या आहेत बटाटे बी आणलेल्या नाहीत दाजींनी तर आता आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे तर उद्या नक्कीच आणत्याल बाजार दाजी कारण की मी बाजारला जात नाही तर हे मी खिचडी आहे एवढी भिजवलेली आहे खिचडी मी सकाळी तर आता सगळं काम झालं माझं बाकीचं भांडी कपडे इकडं ठेवलं तिकडं दाजीचा साईपाक आहे दोन भाकरी केल्या मस्तपैकी वांग्याचं कालवण केलं दाजींना तव्यामध्येच केलं वांग्याचं कालवण कारण की आज कामाला नाही तर ती आणि एकटंच खायला तर त्यामुळे मग मी ताव्यामध्ये बनवलं आणि मला शाबू बिजू घातलेला आहे ती मी आता करते त्यासाठी मी आता मिरच्या कापून घेते म्हणजे कुठ करणार म्हणजे काय ती मिरच्या बारीक करणार नाही मी मिरच्या ही अशा एवढं एवढं तुकडं करतो ना आपण तसं तुकडं करून घेते मी आणि कशी करते तुमची योग्यता एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे आणि मला आता पुढं जी आपल्या आनंदाची बातमी आहे जी आपल्या आनंदाची गोष्ट आपल्याला आणायची आहे त्यासाठी मला पुढं निघायचंय आता त्यासाठी मी आपलं साधं सोपंच करते तर मी मिरची टाकलेली आहे मिरची गरम कराय म्हणजे तळाय टाकलेले आहे आणि शाबू आणि ह्यात मी शेंगदाण्याचा कुट विसाळलाय आणि थोडस मीठ तर मी आता हे सगळं एक करून घेते म्हणजे ले ले हैं। पर आ, ले आ, तर आता मिरची पण मस्त तळलेली आहे आणि ही पण मी मस्त मिक्स करून घेतलेला आहे शाबू आणि शेंगदाण्याचं कूट मीठ तर मी आता त्याला टाकून घेते आणि परतून घेते मस्त पैकी तर अका मस्त पैकी आता आपला शाबू झालेला आहे तयार ना सोप्या पद्धतीने केलाय मी फक्त मिरची शेंगदाण्याचा कूट मीठ आणि तेच तुम्ही पण या भावा बहिणीनं फराळ करायला तुम्ही पण या फरायचं खायला नक्कीच आणि आजचा बेत आमच्या भाव बहिणीचा काय आहे हे पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही हो तुमचा जी आजचा बेत आहे हे पण मला नक्की सांगायचं भाऊ बहिणींनो काय काय खाल्ला ती आता मी दाजेंसाठी केलेला आहे वाग्याचं कालवण आणि भाकरी माझ्यासाठी बनवली मी शाबूची खिचडी तुम्ही काय खाल्लं हे मला सांगा जे आपल्या आनंदाची बातमी आप आहे आप आपलं जे आपल्या आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल भाऊ बहिणींना तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय